हाय गाइस, वेलकम टू माय चैनल कल्याण प्रॉपर्टी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण 2 BHK फ्लॅट अतिशय छानशा लोकेशनला बघायला आलो आहे। तो ही आहे वायले नगरला। इथून तुम्हाला स्टेशनला जाण्यासाठी हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात आणि इथून बाहेर गेल्यावरती तुम्हाला मेडिकल आणि बस स्टॉप, अजून तुम्हाला दवाखानेही अवेलेबल आहे आणि इथं पाणी तुम्हाला 24 तास दिलं जाईल। तर पहिले आपण फ्लॅट बघूया, नंतर फ्लॅटची प्राईस जाणून। हा एल शेप मध्ये हॉल दिलेला आहे तुम्हाला, अतिशय स्पेशियस फ्लॅट दिलेला आहे। या साईडला तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे स्पेशियस, आणि बाल्कनीच्या साईडला तुम्हाला हा कल्याणमधला ओपन प्लेस गार्डन भेटतो आहे। इथं सकाळी मॉर्निंगला वगैरे जायला सिनियर सिटीजन आणि बरेचसे लोक इथं सकाळी मॉर्निंग वॉकला पण येतात। अतिशय सुंदर ओपन व्ह्यू तुम्हाला इकडे बघायला मिळतो। तर आपण अजून हा स्पेशियस एरिया कसा आहे आणि इथे तुम्हाला काय काय देणार आहेत आणि तुम्हाला याच्यात पार्किंगही अवेलेबल आहे, तर आपण आतमधला इंटेरियल बघूया की त्यांनी काय काय त्याच्यात दिलेलं आहे। जर तुम्ही बाल्कनीचा लुकही बघितला असेल, अतिशय छानसा व्ह्यू आहे तुम्हाला, कारण येणाऱ्या काळामध्ये तिकडे अति काही होणार नाही। आणि इथं त्यांनी एक सिलिंग अतिशय छानसा एक झुंबर लावलेला आहे, खूप छानसा, आणि बाजूला एक छोटे छोटे लॅम्प पण लावलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा अट्रॅक्शनही खूप छानसा वाढलेला आहे। आणि स्लायडिंगही अगदी स्मूथ आहे, काहीही टेन्शन नाही तुम्हाला, आणि जाळ्याही त्यांनी दिलेल्या आहेत। आणि ह्या साईडला तुम्हाला छोटंसं कबड दिलेलं आहे, काही इन्व्हर्टरच्या वगैरे वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठी किंवा इथे स्टोरेज करण्यासाठी इथं त्यांनी जागा ठेवली। या साईडला तुमचे सोफाची अरेंजमेंट दिलेली आहे, या साईडला तुम्ही सोफा घेऊ शकता किंवा त्या साईडला सोफा घेऊ शकता। आणि वरती त्यांनी सिलिंग वगैरे करून अतिशय छानसा लुक एक हॉलचा निर्माण केलेला आहे, तोही तुम्हाला बघायला खूप छानसा वाटला असेल। पण अदरवाईज अजून याच्यामध्ये बहुतेक अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आपण आता पुढे जाऊ। तर ह्या साईडला आपण आलेलो आहे, तर ह्या साईडला तुम्हाला डायनिंग स्पेस भेटतो। डायनिंग स्पेस ही अगदी एल शेप मध्ये तुम्हाला हॉल दिलेला आहे आणि ह्या साईडला तुम्हाला टीव्हीचा युनिट आणि शोकेस टाईपचा अटॅच आहे। मूवेबल अजिबात नाही ते, आणि खूप छानशा पद्धतीने त्यांनी एक शोकेस तयार केलेला आहे, एकदम अट्रॅक्शन वगैरे। इथे तुमचे इथे त्यांनी साऊंड वगैरे लावून दोन्ही साईडला साऊंड वगैरे लावलेला आहे, एक टीव्हीचे आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला एक छानसा एक लुक निर्माण त्यांनी बनवलेला आहे। वरती त्यांनी सिलिंग तर केलेलीच आहे। तर अदरवाईज हा एल शेप मध्ये हॉल आहे। आपण आता किचनचाही लुक बघून घेऊया, कारण त्याच्यात काय काय त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मास्टर बेडरूमचा, त्याच्यानंतर कॉमन बेडरूमचा, टॉयलेट बाथरूमचा आणि कॉमन बेडचाही लुक बघून घेऊया की त्याच्यात काय काय त्यांनी दिलेले आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर आपण आता पुढे जाऊया। असेच मी रिसेंटचे फ्लॅट तुम्हाला मी घेऊन येणार। वरती बेल आयकन बटन दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही नक्कीच ते दाबून बाकीच्या व्हिडिओही तुम्ही पाठीमागच्या बघू शकता। तर आपण आता किचनचा लुक बघूया। तर आपण आता किचनमध्ये एंट्री केलेलं आहे। किचनमध्ये एंट्री करताना पहिले त्यांनी एक गार्डन सर्व, तर त्यासाठी तुम्हाला चिमणीचाही उपयोग केलेला आहे आणि अदरवाईज जे आपण स्वयंपाक बनवते त्याचं एक हीट निर्माण होते ती यावी नाही, त्यासाठी एक सेफ्टीसाठी त्यांनी दरवाजे आहे तशी छानशा पद्धतीने एक सेफ्टी म्हणून ठेवलेली आहे। तर तुम्हाला ट्रॉली, किचन ट्रॉली वगैरे अगदी एकदम स्मूथ त्यांनी बनवलेली आहे। आता जे रिसेंटली त्यांनी त्याचं कामही केलेलं आहे, एकदम काही त्याचं हे नाही। चिमणीचाही अटॅच आहे, काही याच्यामध्ये तुम्हाला मूव्हेबल भेटणार नाही। चिमणीचा तुम्हाला एकजस्ट ह्या साईडला दिलेला आहे। अशा पद्धतीने हा किचनचा लुक दिलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे गॅससाठी। इकडे तुमचा सिलेंडर येणार, ह्या साईडला तुमचा वेसिंग आलेला आहे आणि ह्या साईडला अदरवाईज जर तुम्हाला ग्राइंडर वगैरे काय इतर तुमच्या आवाजदार गोष्टी असतील त्या तुम्ही इकडेही
ठेवून करू शकता, किंवा या साईडला एक छोटा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिक्सर ग्राइंडर वगैरे अदरवाईज काही काही भाजी वगैरे कापण्यासाठी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलेला आहे. तर या साईडला पण त्यांनी एक छोटासा एक सेल बनवलेला आहे बाबा, तर तिथेही तुम्ही स्टोरेज करू शकता. वरतीही त्यांनी बनवलेलं आहे, अतिशय स्मूथ आहे, काही त्याला एकदम असा अडचण येत नाही उड्याला. या साईडला दोघी साईडने त्यांनी अतिशय सुंदरशा पद्धतीने बनवले. या साईडला त्यांनी देवासाठी एक साधासा सिम्पलसा एक मंदिर तयार केलेलं आहे, त्यांचं इथं देवघर निर्माण केलेलं आहे, अतिशय शोभा यावे वगैरे त्यासाठी. तर अजून आपण अदरवाईज आत्मातलाही लोक बघून घेऊया की कसं आहे. तर याचा व्ह्यू पण तुम्हाला गार्डन व्ह्यू दिलेला आहे. पहिल्या आपलं हॉलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की एक ओपन गार्डन तुम्हाला मैदान भेटते तिथे सकाळी वॉकिंगसाठी, तोही एक लुक तुम्हाला किचनमधून बघता येईल. या साईडला सर्व त्यांनी बनवलेलं आहे. वरती स्टोरेज करण्यासाठी त्यांनी सेपरेटली त्यांनी हे बनवलेलं आहे. इतर जे दिलेलं आहे ॲज अ टिक तुम्हाला तसंच भेटणार आहे. तर आपण आता पुढे जाऊया, पुढचं काय प्रोसिजर आहे आणि काय काय आहे त्यांनी दिलेलं आहे त्याचं आपण बघून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण किचनचा लुक बघितला, आता पुढेही आपण जाऊया. तर आपण हा पॅसेज अगदी स्पेशियस त्यांनी बनवलेला आहे. पॅसेजचाही लुक अतिशय छानसा एक निर्माण केलेला आहे. वरती त्यांनी झुंबर वगैरे लावलेला आहे. आपण एंट्री केल्यावरती पहिले तुम्हाला इथे बाथरूम दिलेला आहे. बाथरूम हे अगदी स्पेशियस आहे. बाथरूम ही अगदी स्पेशल दिलेलं आहे त्यांनी. इथं तुमचा बेसिन आलेलं आहे, इथं तुमचा इंग्लिश टॉयलेट आलेलं आहे, आणि इथं तुम्हाला स्टाईल वगैरे लावून अतिशय छानसा एक लुक इथंही त्यांनी निर्माण केलेला आहे. शॉवर वगैरे आहे, गीझर वगैरे दिलेलं आहे. इथं तुम्हाला काच वगैरे दिलेलं आहे, साबणसाठी ठेवण्यासाठी, स्टोरेज करण्यासाठी इथंही तुम्हाला पॉईंट दिलेलं आहे वगैरे. इथं तुम्ही रुमाल वगैरे अदरवाईज काहीही तुम्हाला दोन ऑप्शन इथे दिलेलं आहे, इथेही तुम्ही स्टोरेज करू शकता. अशा पद्धतीने हा स्पेशियस बाथरूम तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण कॉमन बेडचा लुक बघून घेऊया की त्याच्यात काय दिलेलं आहे आणि काय काय आहे. तर आपण कॉमन बेडमध्ये आलेलो आहे. कॉमन बेडमध्ये एक तुम्हाला प्लस पॉईंट असा आहे की तुमचा हा बेड इथे आलेला आहे. या साईडलाही तुम्हाला स्टोरेज करण्यासाठी भेटलेला आहे आणि त्या साईडलाही स्टोरेज करण्यासाठी भेटलेला आहे. आणि इथं तुम्हाला एसीचा आउटपुट दिलेला आहे आणि ह्या साईडून पण तुम्हाला मैदानाच्या साईडला फेसिंग दिलेलं आहे. म्हणजे या फ्लॅटचा लुक व आपलं किचनपासून तर दोघी बेडचा लुक तुम्हाला मैदानाच्या साईडला दिलेला आहे. अतिशय स्पेशियस हा बेड दिलेला आहे तुम्हाला. वरती इथे तुम्हाला बघू शकता ते या साईडला, या साईडलाही बघू शकता तुम्ही कबंड वगैरे. अतिशय छानसा पद्धती एकदम मुव्हेबल त्यांनी एकदम स्मूथ आहे, काही अडचण येत नाही. या साईडचा तुम्हाला दाखवून देतो. या साईडचा तुमचा बेड वगैरे आला, इथून तुम्हाला फिरण्यासाठी जागा दिली, इथे तुम्हाला एकदम अतिशय स्मूथ एकदम बनवलेला आहे त्यांनी आणि वरती स्टोरेज करण्यासाठी जागा दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हा बेडचा लुक आहे. तर आपण आता लास्ट आला आहे मास्टर बेडरूमचा लुक, तोही जाणून घेऊया की कसा काय. तर आपण पॅसेजमध्ये एंट्री केल्यावरती या लेफ्ट साईडला तुम्हाला एक बेसिंग दिलेले आहे. बेसिंग आणि इथेही स्टोरेज करण्यासाठी तुम्हाला या अदरवाईज जागा दिलेली आहे आणि इथं वॉशिंग मशीनचा हा पॉईंटचाही पॅसेज दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे पॅसेजमध्ये तुमची वॉशिंग मशीन राहणार वगैरे. अवांतर कितीही मोठी असली तरी तुम्हाला इथे स्पेशलसाठी जागा दिलेली आहे. किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्हाला इथे बेसिंग सेपरेटली दिलेले आहे, कोणी इथे हात वगैरे धुवून त्यांचा जाऊ शकता इथे. तर आपण आता इथं वरती जी स्टोरेज करण्यासाठी टाकीही त्यांनी लावलेली आहे. तर आपण आता बेड, आता सगळं काही बघितलं, आता लास्ट राहिलेला आपला मास्टर बेडरूम, त्याचाही लुक बघून घेऊया की त्याच्यात काय दिलेलं आहे.
तर मास्टर बेडरूमचं लुकी अगदी ओपन व्हेंटिलेशन एकदम अतिशय सुंदर दिलेलं आहे. आपण पहिले स्टार्टिंग आपल्या बाथरूमपासून करूया, नंतर अदरवाईज त्याच्यात काय काय आहे त्याचा लुक बघूया. तर आपण आता बाथरूममध्ये एंट्री केल्यावरती तुम्हाला एकदम स्पेशियस असं बाथरूम भेटते. या साईडला तुम्हाला शॉवरचे अरेंजमेंट वगैरे दिलेले आहे. अदरवाईज वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला इथं शॉवर त्यांनी एक वेगळा लुक मला भेटतोय. वरती तुम्हाला गिझरही दिलेलं आहे आणि या साईडला तुम्हाला रुमाल वगैरे स्टोरेज करण्यासाठी साबण वगैरे असा एक लुक दिलेला आहे. आणि इथेही तुम्हाला बेसिनचा आपल्या याचा भांडण दिलेला आहे. तर अदरवाईज जर हा ब्लॅक तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता मास्टर बेडरूममध्ये त्यांनी काय कुठे दिलेलं आहे त्याचा बघूया, नंतर आपण प्रायझिंग आणि याच्याबद्दल डिस्कस करूया. या साईडला तुम्हाला कबड दिलेलं आहे. या साईडला तुमचा बेड आलेला आहे. या साईडला तुमचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर ठेवण्यासाठी त्यांनी सेपरेट एक जागा बनवलेली आहे. वरती काही पण तुमचा बुक वगैरे काहीही स्टोरेज करण्यासाठी त्यांनी जागा सेपरेटली बनवलेली आहे. आणि या साईडलाही तुमचं मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी चार्जर वगैरे ते तुम्ही इथे ठेवू शकता. वॉलेट वगैरे मोबाईल त्यासाठी त्यांनी सेपरेट जागा बनवली. इथेही तुमच्या अवंतर बुक वगैरे असतील ते तुम्ही ठेवू शकता. आणि एसीचा पॉईंट इथं दिलेलाच आहे. आणि इथं तुम्हाला फ्लावर बाल्कनी दिलेली आहे. फ्लावर बाल्कनीचा एक असं आहे का ह्या साईडला पण तुम्हाला वायली नगरमधला जे मैदान दिलेलं आहे ते तुम्हाला इथून दिसते. बाजूला तुम्हाला इथे लहान पोरांची शाळा म्हणजे एक पोद्दार दिलेली आहे आणि क्रीटा दिलेली आहे. अशा पद्धतीने दोन स्कूल तुम्हाला जवळच्या जवळ भेटतात. म्हणजे कुठे जाण्याची गरज नाही वगैरे. वॉकिंग तुम्ही एक मिनटावरती जाऊन तुमच्या मुलांना वगैरे कोणालाही घेऊन येऊ शकता. तर अशा डिस्टन्समध्ये तुमचे दोघेही तुम्हाला स्कूल भेटते. तर इथे स्पॅचेस दिलेलं आहे. स्पॅचेसमध्येही त्यांनी स्टोरेज करण्यासाठी दोघं साईडला त्यांनी सेम बनवलेलं आहे. आणि वरती कपड्यासाठी एक जागा छान बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने हा 2 BHK फ्लॅट अतिशय छानसा त्यांनी बनवलेला आहे. तर छानसा बनवलेला आहे. तर फ्लॅट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर अदरवाईज इतर तुम्ही 1 BHK 2 BHK 3 BHK आणि शॉप तेही परचेस करत असता त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा वरती बेल आयकन दिलेले आहे तिथेही दिलेले. तर इथं तुम्हाला हा फ्लॅट एकदम वायली नगर लोकेशनला जवळ दिलेला आहे आणि रोड टच बिल्डिंग आहे. हे तुम्ही येणाऱ्या रात्री कधीही तुम्ही स्टेशनहून इथे घरपोच येऊ शकता. अगदी 24 तास ट्रॅव्हलिंग इथे चालू असणार. रिक्षाने पण येऊ शकता किंवा बसेसने पण येऊ शकता. आता आणि अजून इथे तुम्हाला भाजीपाला मार्केटही दिलेलं आहे. आणि इथे डॉक्टर पण मेडिकल पण इलेक्ट्रिक वस्तूही तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. गेटच्या बाहेर निघाल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथल्या इथे भेटेल. बाजूला तुम्हाला रिलायन्स स्मार्ट दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही काही तुमचा किराणाचं सामान घेऊ शकता. तर हा फ्लॅट तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला फुल फर्निश असाचा असं तुम्हाला भेटेल. आणि विथ पार्किंग पाणीही तुम्हाला 24 तास आहे. कारण त्यांनी बाथरूममध्येही पाणी काय टाकी वगैरे लावलेले नाही. सेपरेट एक त्या बेसिनमध्ये तिथंच लावलेलं आहे. पाणी तुम्हाला 24 तास दिलेलं आहे. आणि त्याचा तुम्हाला स्क्वेअर फीट एरिया 1000 पकडा तुम्ही. अतिशय स्पेशियस फुल आपला बाल्कनी वगैरे पकडून तुम्हाला अति स्पेशियस दिलेला आहे. आणि याचं व्हेंटिलेशनही अगदी ओपन आहे. जर अदरवाईज ह्या फ्लॅटबद्दल काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी नंबर दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओच्या टायटलमध्ये माझा नंबर भेटेल किंवा नाही तर माझा ऑफिसचा ॲड्रेस मी तिथे मेन्शन केलेला आहे. माझ्या ऑफिसलाही तुम्ही व्हिजिट करू शकता. जर हा फ्लॅट नक्कीच तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अदरवाईज तुम्हाला रिसेंटचे फ्लॅटही बघायचे असतील तेही माझ्याकडे आहेत. तेही तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे. आणि याची प्राईस तुम्हाला कॉल करून तुम्ही नेहमी सांगा मला. मी तुम्हाला कॉल केल्यावरती याची प्राईस सांगेन. त्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग.